नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पवन देशपांडे अकॅडमीमध्ये मी शंकरपुरी आपण आज बघणार आहोत कृषी सेवक या पदाबद्दलची स्ट्रॅटर्जी जी, कशी असायला पाहिजे नेमका आपण अभ्यास कसा केला पाहिजे तो अभ्यास कोणत्या पुस्तकातून केला पाहिजे आणि तो अभ्यास करताना आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी करणं अपेक्षित आहे या सर्व गोष्टींची आज आपण माहिती करणं घेऊन पुढे चालणार आहोत तर बघा त्याआधी मिशन खाकी नावाची पोलीस भरतीची बॅच लवकरच चालू होत आहे तर ज्या कोणाला जर ती बॅच विकत घ्यायची असेल किंवा परचेस करायची असेल तर ते विद्यार्थी परचेस करू शकतात तर बघा ह्यानंतर आपण माहिती घेणार आहोत ती कृषीसेवक या पदाबद्दलची आपली नेमकी स्ट्रॅटर्जी कशा पद्धतीची असणं अपेक्षित आहे तर बघा ही परीक्षा जी काय आहे ही परीक्षा आयबीपीएस पॅटर्ननुसार होणार आहे आणि एस ही परीक्षा कंडक्ट करणार आहे आणि बघा ही परीक्षा जी काही आहे ही परीक्षा दोन लँग्वेजमध्ये होणार आहे पूर्वी काय होता तर एक प्रकारचा डाऊट होता ल, होना नहीं। की मराठीमधून होईल आणि इंग्लिशमधून होणार नाही पण आता त्यांनी क्लिअरली आपल्याला सांगितलंय की ही परीक्षा दोन्ही लँग्वेजमधून होणार आहे तर बघा एकूण साठ प्रश्न असतील एकशे वीस मार्कासाठी असतील आणि त्या साठपैकी जे काही स्कोरिंगवाले सब्जेक्ट असतील ते स्कोरिंगवाले सब्जेक्ट आहेत बघा हे तीन ज्यामध्ये हॉर्टिकल्चर एग्रोनॉमी आणि सॉइल सायन्स अशा प्रकारचे तीन सब्जेक्ट आहेत त्यामध्ये बघा हॉर्टिकल्चरला वीस मार्क ऍग्रोनॉमीला वीस मार्क आणि सॉइल सायन्सला वीस मार्क म्हणजे एक्झॅक्ट वीसच नाही पण नियर अबाउट ट्वेंटी मार्क्स त्या तिन्ही विषयाला ट्वेंटी 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 अशा पद्धतीनं मार्क्स आलेले आहेत आतापर्यंतच्या परीक्षेला म्हणजेच हे तिन्ही विषय बघा तर मॅक्सिमम साठ मार्क या तीन विषयानं एकशे वीस मार्कापैकी कव्हर केलेले आहेत म्हणजेच तुम्ही ह्या तीन विषयाचं वेटेस समजून घेऊ शकता की किती मार्काचा एक विषय आहे आणि किती मार्काला कि इम्पॉर्टंट आहे या सब्जेक्टसाठी तर त्याच्यानंतर बघा उर्वरित जे काही सब्जेक्ट असतील ते उर्वरित सब्जेक्ट बघा उर्वरित मार्कासाठी असणार आहेत मग बघा त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये जे की आता मराठीतून कोणते पुस्तकं वाचायचे आता इंग्लिशमधून तर सगळ्यांनाच माहित आहे की काय काय वाचणं अपेक्षित आहे पण मराठीतून जर तुम्हाला वाचायचं असेल तर बघा हरिहर गायिके नावाचं एक पुस्तक मराठीचं सध्या खूप फेमस झालेलं आहे त्या पुस्तकाचा तुम्ही वापर करू शकता त्यानंतर रंजन कोळंबे सरांचं ऍग्रीकल्चरचं कृषी घटक नावाचं पुस्तक आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी परीक्षेसाठी उपयुक्त आहे म्हणून त्याचा वापर करू शकता परंतु जे काही आपल्यासाठी महत्वाचं आहे ते सिलेबस समोर ठेवूनच आपल्याला आवश्यक जेवढे काही पॉइंट्स आहेत त्या पॉइंटचा विचार करूनच ते आपण वाचायचं आहे नाही तर सगळंच पुस्तक वाचत बसायचं नाही त्याच्यातून काय होईल आपल्याला मार्क्स मिळणार नाही परंतु आपला वेळ मात्र शंभर टक्के त्या ठिकाणी जाणार आहे त्यानंतर बघा आपल्याला ज्या काही कृषी आधारित योजना आहेत त्या कृषी आधारित ज्या काही योजना आहेत त्याची माहिती आपल्याला ऑनलाईन घ्यायची आहे म्हणजेच काय त्या परीक्षेशी संबंधित म्हणजेच कृषी नावाची समजा आपली परीक्षा आहे कृषी घटक किंवा आता एग्रिकल्चर रिलेटेड ज्या काही आपल्या परीक्षा असतील तर त्याच्यासाठी खूप महत्वाचं असते काय तर ऍग्री रिलेटेड कुठल्या राज्यामध्ये काहीतरी घडत असेल तिथे एखादी स्कीम आलेली असेल किंवा एखादी योजना आलेली असेल तर त्याच्यावर परीक्षेला मात्र पर प्रश्न येऊ शकतो म्हणून राज्याशी संबंधित असलेली अधिक माहिती घेणं आपल्याला गरजेचे आहे केंद्र शासनाच्या योजना देखील महत्वाच्या आहेत तसेच महाराष्ट्राशी संबंधित तस असलेल्या कृषीशी योजना पण या परीक्षेसाठी खूप महत्वाच्या आहेत बघा पुढे जाऊयात मग ह्या सब्जेक्टसाठी टार्गेट असलेले पॉइंट्स कोणते आहेत हे आपण बघूयात तर बघा पहिला विषय आहे बघा आपल्यासाठी ॲग्रोनॉमीचा आणि त्या मध्ये बघा क्रॉप प्रोडक्शन आणि त्याच्यानंतर बघा क्रॉप प्रोडक्शन आणि त्याच्यानंतर इरिगेशन हे दोन टॉपिक म्हणजे दोन पॉइंट्स हे खूप महत्वाचे आहेत ज्याच्यावर वारंवार परीक्षेला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यानंतर बघा सॉइल सायन्स नावाचा जो काही टॉपिक आहे ह्या सॉइल सायन्सवर बघा बेसिक्स ऑफ सॉइल आणि त्याच्यानंतर बघा फर्टिलायझर्स आणि त्याच्यानंतर बघा सॉइल प्रोफाईल ह्या तीन मुद्द्यांवर मॅक्सिमम प्रश्न आपल्याला परीक्षेला वारंवार विचारण्यात आलेले आपल्याला दिसत आहेत त्याच्यानंतर बघा हॉर्टिकल्चर नावाचा जो काही सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये बघा हॉर्नामेंटल ऑफ क्रॉप प्रोडक्शन आणि त्याच्यानंतर काय आहे तर व्हरायटीज त्याच्या आपल्याला परीक्षेमध्ये जास्त विचारण्यात दिसत आहेत त्याच्यानंतर एक्सटेंशन मध्ये बघा कम्युनिकेशन आणि त्याचे जे काही प्रकार आहेत त्याच्यावर परीक्षेला मॅक्सिमम टाईप मध्ये मॅक्सिमम टाइम्स आपल्याला प्रश्न विचारलेले दिसत आहे त्यानंतर जर पाहिलं पॅथोलॉजी सब्जेक्ट मध्ये सिम्टम्स ह्या टॉपिक वर मॅक्सिमम त्यांनी क्वेशन कव्हर केलेले आपल्याला दिसत त्याच्यानंतर बघा एंटोमॉलॉजी मध्ये डिसीज आणि सिम्टम्स आणि बॉटनी मध्ये जर पाहिलं सिडटेक आणि सिडॅक्ट ह्याच्यावर प्रश्न परीक्षेला मॅक्सिमम टाइम मध्ये विचारलेले आहेत तर हे आपल्या समोर परीक्षेचा अभ्यास करताना हे पॉईंट खूप गरजेचे आहेत याला आपण टार्गेट पॉइंट म्हणत आहोत म्हणूनच ह्या परीक्षेमध्ये ह्या आपण काय करायचं तर टार्गेट करून आपला अभ्यास आपण कव्हर करायचा आहे त्यानंतर बघा दिवसभरामध्ये आपण नेमका अभ्यास कशा स्वरूपात करायचा आहे तर बघा तो आपल्याला जे काही आपण टॉपिक वाचणार आहोत तो टॉपिक आपण सिलेबस डोळ्यासमोर ठेवूनच त्या आधीच्या परीक्षेला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन डेव्हलप झालेले आहेत ते क्वेश्चन बघून कशा पद्धतीनं अभ्यास करायचं हे आपल्या लक्षात येईल म्हणून त्या टॉपिकला आपण ज्यावेळेस बघणार आहोत त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये एक आलं पाहिजे पी वाय क्यू आणि त्याच्यानंतर आपल्याला काय वाचायचं हे आपल्या लक्षात येईल मग त्याच्यानुसार आपला आपण अभ्यास करणार आहोत तर बघा आपण कृषी सेवकसाठी स्पेशल ऍग्रिकल्चरची बॅच लवकरच लॉन्च करणार आहोत ज्याची डेट मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ओके त्यानंतर बघा ज्यांना कुणाला मराठी एम पी एसी क्लर्कची बॅच जॉईन करायची आहे ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता तर ती बॅच देखील आपण लॉन्च केलेली आहे त्यानंतर बघा ज्यांना कुणाला इंग्लिशची बॅच जॉईन करायची आहे ते देखील इंग्लिशची बॅच जॉईन करू शकतात त्यानंतर बघा ग्रामसेवकची बॅच आपली चालू आहे ते ज्यांना कुणाला ती परचेस करायची ते पण करू शकता तुम्ही त्यानंतर बघा नगर परिषदेची एक बॅच लाँच आहे ती पण बॅच तुम्ही लॉन्च परचेस करू शकतात आणि ज्यांना कुणाला ही लेखा परीक्षक बदलची बॅच लाँच म्हणजे परचेस करायची ती पण तुम्ही परचेस करू शकतात ठीक आहे थँक्यू अशा पद्धतीनं आपण कृषी सेवकची स्ट्रॅटर्जी पाहिलेली आहे यानंतर जर आपल्याला सिलेबस बदल एक व्हिडिओ घ्यायचा आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पहा धन्यवाद